ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शहापूर तालुक्यातील किनवली परिसरात चिखलगाव इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली. बऱ्याच कालावधीनंतर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अशा प्रकारच्या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती आणि उमेदवारांना तयारीसाठी द्यायचा अतिरिक्त कालावधी, हे सगळं विचारात घेऊन सुधारित योजना आणि अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. MPSC एक मोठा दिलासा दिलाय राज्यभरातल्या उमेदवारांना. परवा सुद्धा पुण्यात रात्री उशिरापर्यंत आंदोलन झालं होतं. काही जण तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बातचीत झाल्यानंतर सुद्धा आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम होते. पण आता MPSC औपचारिकपणे जाहीर करण्यात आलं आहे की नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेची नवीन रचना ही 2025 पासून लागू होईल. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. गेल्या काही काळात या मुद्द्यावरून एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 4-5 वेळेला आंदोलनं झाली होती. सगळ्यात मोठी आंदोलनं पुण्यात झाली कारण MPSC करणारे विद्यार्थी हे पुण्यात सर्वाधिक संख्येनं राहतात आणि या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला निवेदनं, मग निदर्शनं केली होती, तर नंतर थेट रस्त्यावर येऊन आंदोलन केलं होतं. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, अखेर MPSC ऑर्डर निघाली तर? मिलिंद, गेले 3 महिने या सगळ्यावरून वाद सुरू होते. वर्णनात्मक परीक्षा ज्या आहेत, परीक्षा पद्धती ही 2025 पासून लागू करावी म्हणून MPSC विद्यार्थ्यांनी 2 वेळा मोठी आंदोलनं केलेली होती. गेल्या वेळी कॅबिनेटच्या मिटिंगच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी तिथून विद्यार्थ्यांशी संवाद साधून आयोगाला ही विनंती करणार असल्याचं सांगितलं होतं. सरकारची भूमिका मांडलेली होती, मात्र तरी सुद्धा आयोगानं याबाबतचं नोटिफिकेशन जाहीर केलेलं नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा गेले 3 दिवस झाले बालगंधर्वजवळ आंदोलन सुरू केलेलं होतं. देवेंद्र फडणवीसही बोलले, मुख्यमंत्री बोलले, तरी विद्यार्थ्यांनी जागा सोडलेली नव्हती. शरद पवारांनी रात्री जाऊन 11:30 या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली होती. आज मुख्यमंत्र्यांनी याबाबतची एक बैठक बोलवली होती, मात्र ती रद्द करण्यात आली आणि आता संध्याकाळी आयोगाने त्या संबंधीचं ट्विट जे आहे तेच आता जाहीर केले. नोटिफिकेशन, आयोगाचा निर्णय जो आहे तोच ट्विटरवरून जाहीर केला. त्याच्यामुळे आता या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जे आहे ते संपवायला विद्यार्थ्यांना हरकत नाही. दुसरी एक बाब फक्त अशी आहे की या विद्यार्थ्यांमध्ये जे 2 गट पडलेले आहेत, दुसरा एक गट सुद्धा आता आक्रमक होतोय की या परीक्षा ज्या आहेत त्या आतापासूनच घ्या कारण आम्ही तयारी आतापासूनच केलेली होती. त्याच्यामुळं पुन्हा आता नव्याने दुसरे विद्यार्थी उपोषणाला बसले तर आयोगासमोरचा आणि सरकारसमोरचा पेज कायम राहायला नको, एवढीच एक अपेक्षा आहे. मिलिंद, बरोबर आहे. वैभव, अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी आता आंदोलनं करत बसण्यापेक्षा जर का खरंच शासकीय अधिकारी व्हायचं आहे आणि उत्तम काम करायचं आहे तर आता अभ्यासाला लागलं पाहिजे. वैभव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वैभव, माझा आवाज पोहोचतोय? त्यामुळे आपण पाहतो आहोत MPSC ट्विट आल्यानंतर आणि MPSC निर्णय जाहीर झाल्यानंतर पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. त्याची ही पहिली एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही News 18 लोकमतवर पाहताय. आतापर्यंत 3 मोठी आंदोलनं झाली होती. यातली मागच्या वेळेचं आंदोलन तर 3-4 दिवस चाललं होतं. आत्ताचंही आंदोलन जवळपास 3 दिवस सुरू होतं. गोपीचंद पडळकर आमदार आपल्यासोबत जोडले गेले आहेत, जे या आंदोलनात सक्रिय होते. गोपीचंदजी, अखेर MPSC निर्णय दिलाय 2025 पासूनच अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना, सुधारित परीक्षा योजना लागू होईल, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? MPSC विद्यार्थ्यांनी मागच्या 8-10 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं आणि तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विद्यार्थ्यांना शब्द दिला होता, विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
विद्यार्थी म्हटले की तुम्ही निर्णय घ्या तेव्हाच आम्ही आंदोलन मागे घेऊ, तेव्हा मग कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा करून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एमपीएससी कडे विनंती केली की हा जो विषय आहे 2025 परीक्षेच्या बाबतीतला तोपर्यंत तुम्ही पुढे ढकला. तर त्या प्रक्रियेला थोडा 8-10 दिवसाचा कालावधी गेला, परंतु सरकारनं संवेदनशीलपणे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने हा विषय सर्वपणे नीटपणे हाताळला आणि आज त्या सगळ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. मी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आता अभ्यासाच्या तयारीला लागावं. पण गोपीचंद जी, अशी पण एक प्रतिक्रिया येते की काही विद्यार्थी आता म्हणतात की नवीन अभ्यासक्रम याच वर्षीपासून चालू केला पाहिजे होता, खरा आम्ही नवीन पद्धतीने अभ्यास करतो. हा, ही पण गोष्ट तुमची खरी आहे, पण यामध्ये विद्यार्थ्यांची टक्केवारी फार कमी आहे. 10-20% विद्यार्थी असं बोलत आहेत, 80% विद्यार्थी हे 2025 पासून या परीक्षा. पण मग गोपीचंद जी, तुम्ही अशा विद्यार्थ्यांची समजूत काढणार? नाही, त्यांनाही आमची विनंती आहे की आता राज्यभर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आंदोलनं चालू होती, असे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याही बाजूने आम्ही ठामपणे उभे आहोत, परंतु शेवटी विद्यार्थ्यांची संख्या जी होती ती या वर्णात्मक परीक्षा 2025 पासून लागू कराव्यात या बाजूने जास्तीची होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि विद्यार्थ्यांची संख्या. थेट जाऊयात, राज्याचे मुख्यमंत्री बोलतात याच विषयावर. नवीन सरकारशी जोडत होते खरं म्हणजे, तरीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन कुणी घेतला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी कुणाला करायची हे लक्षात न घेता विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून आम्ही सकारात्मक भूमिका घेतली होती, त्यामुळे हा निर्णय झालाय, त्याचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, कॅबिनेट निर्णय आधीच झाला होता, मात्र आज आदित्य ठाकरेंची भेट होणार होती, पवार साहेबांनी तुमची भेट मागितलेली होती आणि अशा सगळ्या याच्यामध्ये आज अचानकपणे आयोगाने जाहीर केलं. तुम्ही अनेक दिवस संपर्क साधत होता, आज अचानक निर्णय कसा काय झाला? अचानक म्हणजे असं काय कोणी येणार आणि कोणी जाणार म्हणून निर्णय घेतला जात नसतो. विद्यार्थ्यांनी जेव्हा मागणी केली त्याच वेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला होता की विद्यार्थ्यांची जी भावना आहे की त्यांना थोडा वेळ पाहिजे, अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम रद्द करावा अशी त्यांची मागणी नव्हती, त्यांना वेळ पाहिजे होता आणि त्याप्रमाणे आम्ही देखील आयोगाला विनंती केली होती. आयोग स्वायत्त आहे आणि त्यांनी विनंती मान्य केली, त्याबद्दल मी बाकी पुण्यामध्ये तुम्ही पुण्यात मी काल आलो होतो. आमचं शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे, त्याला भेट द्यायला आलो होतो. त्यावेळेस मला अनेक लोक भेटले आणि आजही काही लोक भेटले आणि इकडे मला यायचंच होतं. त्यामुळे विषय काय? अरे बाबा, टिळकांच्या घरी यायला काय विषय लागतो का? गणपती कुठे अरे बाबा, आता मुख्यमंत्री आला की त्याला भेटायला येतात ना लोक, काय त्याला काय बोलवावं लागत नाही. त्यामुळे तुम्ही असं काय प्रत्येकाला त्याला निवडणुकीचा रंग देऊ नका. ही निवडणूक भाजपा शिवसेना युती इतर आमचे मित्रपक्ष आहेत युती मोठ्या फरकाने जिंकणार आहे, हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आणि शेवटी सरकारमध्ये आपण आहोत, या मतदारसंघातले जे विषय आहेत, जुन्या वाड्यांचं पुनर्विकास असेल, इतर ज्या काही इमारती धोकादायक झालेल त्याचा पुनर्विकास असेल. त्यावेळेस मी आलो होतो तेव्हा मुक्ताताईंनी मला त्या आजारी असताना निवेदन दिलं होतं, तेव्हापासूनच आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून ज्या जुन्या वाड्यांचा विषय, धोकादायक इमारतींचा विषय, हेरिटेज वास्तूंचा विषय हा आम्ही प्राधान्याने घेतलेला आहे आणि बिलकुल यामध्ये जे पुनर्विकासासाठी जे जे काही निर्णय घ्यावे लागतील त्या सरकार घेणार आहे आणि हे सगळ्या धोकादायक इमारती, वाडे, हेरिटेज इमारती ज्या आहेत त्यांना त्यांचा पुनर्विकास करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल, त्यासाठी नियमामध्ये जे काही बदल करावे लागतील ते सरकार करेल.
प्रेस्टीज वगैरे आम्ही करतच नाही, सगळे येत आहेत, मीटिंग घेत आहेत. आता तुम्ही त्यांना विचारत नाही, आता तुम्ही आम्हालाच विचारता. शरद पवार पुण्यामध्ये हे बघा, मी एकच सांगतो, मी काल आलो, आता मुंबईकडे चाललोय आणि उद्या आता येऊ नको का? अरे आता जर कार्यकर्त्यांनी जर प्रचार रॅली ठेवलेली आहे आणि मला देखील पुण्याबद्दल फार काल शरद पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सहा मेळावे घेतले. त्या प्रत्येक मेळाव्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे की शिवसेना आणि त्याचं चिन्ह हे अशा पद्धतीनं काढून टाकल्याचं, हे म्हणजे यंत्रणेचा गैरवापर करून काढून टाकल्याचं हे उदाहरण मी आयुष्यात पहिल्यांदा पाहतो. खरं म्हणजे ते मोठे नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, आणि निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत आणि त्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत. त्यामुळे जे निर्णय घेतलेत ते मेरिटवर घेतलेले आहेत. लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं आणि या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, नियम आहे, कायदे आहेत, सगळं आहे. आणि हे सरकार देखील कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करून स्थापन झालेलं आहे आणि बहुमत असल्यामुळे निवडणूक आयोगाने मेरिटवर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मी यापेक्षा आणखी म्हणजे जास्ती काय बोलू इच्छित नाही. या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि आणखी त्यांनी काही अपेक्षा केलेल्या आहेत त्या समोरून अपेक्षित आहे उत्तर. आता याच्यामध्ये जास्तीची माहिती देवेंद्रजींना होती. त्यामुळे सरकार कायदेशीररित्या स्थापन झालंय. मी पुण्यात वारंवार येतो, पुणे हे माझं आवडतं शहर आहे. पुण्याचे शिवसेनेचे जुने ऋणानुबंध आहेत. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे बोलणं याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी काहीसं